रिनोव्हेशन गार्बेज केवढं वाढलंय ना. आहे तर काय द्यायचं टाकून. कपडे तर बापरे ढिगाने असतात, त्याचं काय करायचं. द्यायचं टाकून. आणि बुटीक मध्ये छोटे 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 कपडे त्याचा एवढा मोठा साठा होतो, त्याचं काय करायचं. टाकून द्यायचं. सगळ्याच गोष्टी कशा टाकून द्यायच्या, त्यापेक्षा त्याला अपसायकल किंवा रिसायकल केलं तर. त्यामुळे मी आज आले आहे अर्थिंग या स्टोअर मध्ये आणि याच्या फाउंडर आहेत सुनीता गोखले, त्यांना आपण भेटूया कारण त्यांनी या सगळ्या गोष्टींचं केलंय अपसायकल आणि रिसायकल. हाय हॅलो नमस्कार, मी रुचा फ्रॉम टीम 3K. तर मॅम मला सांगा, ही अर्थिंगची सुरुवात कशी झाली. सो गार्बेज क्रायसिसच्या संदर्भात काहीतरी करावं आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काहीतरी करावं असं मला खूप वाटायचं, पण तशी मला तेव्हा कोविडमुळे नोकरी मिळाली नाही. आणि मग नंतर असा विचार आला की वेस्ट निर्माण करून ते मॅनेज करत बसण्यापेक्षा वेस्ट न निर्माण होईल हे जर आपण आधीच पाऊल जास्ती इफेक्टिव्हली टाकलं तर खूप आपलं टॅक्सपेअरचे पैसे पण वाचतील आणि कमी पॉल्युशन होईल. तर तुमच्या इथे व्हरायटी काइंड ऑफ प्रोडक्ट्स आहेत, तर या प्रोडक्ट्सबद्दल काय सांगाल. आपण स्टोअरची टूर घेऊ मग मी समजावते तुम्हाला. अगदी नक्की. अपसायकल फक्त ह्यातलं हे आहे, पेपरचं फोटो फ्रेम्स आहेत, म्हणजे कार्डबोर्डवर बुटीक वेस्टच्या चिंध्या चिकटवून आपण हे असे फोटो फ्रेम्स ठेवतो. अजून बुटीक वेस्ट आपण छोट्या छोट्या चिंध्यांची ज्वेलरी बनवतो, बनवून घेतो रादर. सो हे सगळे रबर बँड्स, हे नेकलेसेस, ह्याच्या चॉपिंग बोर्डमध्ये वेगवेगळे साईजेस आहेत, छोटा मोठा. हे असे बॅम्बूचे ट्रेज आहेत रोजच्या वापरासाठी. आणि हे जे ट्रेज आहेत हे ॲक्च्युअल फुलापानांचे प्रिंट्स आहेत, म्हणजे देर इज नो आर्टिफिशियल कलर इन दिस. आणि हा लाकडी ट्रे आहे. हे सगळे प्रॉडक्ट बाबा आमट्यांच्या आनंदवनचे आहेत. हे ग्रीटिंग कार्ड आहेत, सुंदर हँडमेड. आणि हे योगा मॅट्स आहेत. सो इन्स्टेड ऑफ कॉटन, आय मीन इन्स्टेड ऑफ प्लॅस्टिक योगा मॅट्स, हे नक्कीच आपण करू शकतो. पाल्मिरा लीव्सचे सगळे आयटम्स आहेत. एक तर हे 100% बायोडिग्रेडेबल आहेत आणि आपल्या इंडियन हँडीक्राफ्ट्सला सुद्धा मदत होते. सो आम्ही आमच्या त्या थीममध्ये पण बसतं. सो वी कीप सच प्रॉडक्ट. हे किचन टॉवेल्स आहेत. सो टिश्यू पेपरचा यूज पूर्ण बंद करून जे काय सांडलंय विणलंय ते सगळं आपण रियुजेबल किचन टॉवेल्स वापरून आपण बराच तो डिस्पोजेबलचा कचरा टाळू शकतो. अर्थिंग स्टोअर मधल्या या सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या ना नक्की, त्यामुळे इकडे नक्की खरेदी करायला या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका.